सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असून मुस्लिम बांधवांचा रोजा सुरू आहे। रमजानचा हा संपूर्ण महिना मुस्लिम बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो। या दिवसात मुस्लिम बांधव रोजा पाळतात। या महिन्यात मोठ्या प्रमाणावर इफ्तार पार्ट्यांचे आयोजन देखील करण्यात येते। दरवर्षीप्रमाणे यंदाही सिहूर पूर्व सेक्टर 23 येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष सरफराज अहमद यांनी मुस्लिम बांधवांसाठी खास इफ्तार पार्टी सोहळ्याचे आयोजन केले। मुस्लिम बांधव संध्याकाळी नमाज पढत दिवसभराचा रोजाचा उपवास सोडण्यासाठी एकत्र जमतात। खजूर खात रोजाचा उपवास सोडला जातो। तसेच यात शाकाहारी व मांसाहारी पदार्थाचा समावेश होतो। या खास इफ्तार पार्टी मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक सुनील पाटील, सरफराज शेख, असगर शेख, आसिफ खत्री, शिवसेनेचे अब्दुल शेख, परम सिंग, सरफराज खान, इम्तियाज शेख, मॉन्टी सिंग, सुमित सिंग, कार्ट्रॉनिक्सचे दीपेन शहा, अफान शेख व सर्व जाती धर्मातील लोक तसेच मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टी मध्ये सामील झाले व या इफ्तार पार्टीचा सर्वांनीच आनंद घेतला। महाराष्ट्रामध्ये सर्व धर्म समभाव ही सद्भावना असलेली लोक आहेत व नवी मुंबईत भाईचारा सलोखा असाच कायम असू द्या अशी भावना यावेळी सरफराज अहमद यांनी व्यक्त केली। एकता सद्भावनासाठी आपण कोणी कुठे म्हणजे दिवाळीचा सण असो किंवा होळीचा सण असो आपण एकमेकांशी एकमेकांच्या धर्मामध्ये एकमेकांच्या त्योहारमध्ये आपण सामील होतो। तर या सामील करण्यासाठी आम्ही हे प्रोग्रामचा आयोजित केला होता, इफ्तार पार्टीचं आयोजित केला होता। त्याच्यामध्ये वेग सर्व धर्माचे लोक आले होते आणि त्यांनी रमजानाची सर्वांनी मला शुभेच्छा दिली, मी पण त्यांना रमजानची शुभेच्छा दिली। रमजानचा आम्ही ते खा खजूरनी आणि पाणीनी आम्ही उपवास सोडला आहे। बघा, एक आपलं जे एकमेकांशी जे नातं आहे ते त्योहारमध्ये आपल्याला दिसायला येतो। म्हणजे आज ना सांगता पण किती वेगवेगळ्या धर्माचे लोक ह्या प्रोग्राममध्ये सामील झाले, ते हेच आपलं हिंदुस्थानचं कल्चर आहे, आपल्या भारताचं कल्चर आहे। आणि मला वाटते ह्याची सद्भावना पुढे पण राहायला पाहिजे ह्या देशामध्ये आणि ह्या प्रदेशमध्ये ते चांगलं वातावरण आहे। ह्याच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे आम्ही हे आयोजित केलं होता आणि मला त्या सर्व नागरिकांना हेच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये सद्भावनाची जे हे आहे कल्चर आहे ते पुढे पण राहणार आणि कोणतेही ह्याच्यामध्ये वाद निर्माण करू नये आणि वाद निर्माण होऊ शकत पण नाही, कारण आम्ही एकत्र राहू।
हमारे मित्र सरफराज भाई ने यहाँ पे इफ्तार पार्टी का आयोजन किया है। इसके पीछे उनका जो उद्देश्य है कि न्यूज के सब ये हिंदू मुस्लिम सब साथियों के लोग यहाँ पर रहते हैं, ये सब मिलकर एक साथ आए मिलन करें, मेरा भी भाई एक दूसरे को मिले अच्छे से और आनंद से स्वागत है, ये उनका उद्देश्य है। बहुत धन्यवाद देता हूँ पार्टी है, लेकिन सब बुलाया मूल्य है, अच्छा एक आयोजन यहाँ पर किया है। नई उम्र में निरुम में एक भाईचारा होना चाहिए, सही कुछ भी जाति धर्म का लोग हो यहाँ प्यार से रहे आनंद से रहे, यही उनके चेहरे पर आएगा। अच्छा यहाँ की सभी भाइयों ऐसा प्रोग्राम मिलकर सब मिलकर एक साथ करे भाई मन बन अच्छा भाई रहेगा, इसके आगे भी अच्छा यही है। चंदन की तुम मुबारक हमारे सरफराज भाई जो एनसीपी के अध्यक्ष हैं उनकी तरफ से, और हमारे सभी जितने मित्र हैं दोस्त सब धर्म के लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं, और सभी लोग हम मिलजुल के इफ्तार पार्टी की, बहुत अच्छा लगा। इंशाल्लाह आप लोग की दुआ करिए हर साल ऐसी और इससे बड़ा हो, और हमारे सुनील सर जो कि उनका कदम लगने से और रौनक आ गई हमारे इफ्तार पार्टी में, तो हर साल ये बिना बोले आए कि घर के ही है। और सैफ भाई जो हमारे भाई हैं मित्र हैं उनको और आगे सपोर्ट, और जितना हो सके हम अपनी हेल्प करेंगे और अच्छे से पार्टी करेंगे।